सुरुवातीलाच बातमी आहे डॉक्टरांच्या राजीनामा सत्रासंदर्भात। जे जे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागात संप सुरू आहे, रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। कनिष्ठ डॉक्टरांकडून डॉक्टर लहानेंवर दादागिरीचा आरोप केला गेलाय। डॉक्टर तात्याराव लहानेंविरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर या संदर्भात एक ब्रेकिंग बातमी समोर येते, रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। जे जे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागात हा संप सुरू आहे, रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलंय। कनिष्ठ डॉक्टरांकडून डॉक्टर लहानेंवर दादागिरीचा आरोप केला गेलाय। डॉक्टर तात्याराव लहानेंविरोधात हे आंदोलन केलं गेलंय। तर आपण दृश्यात पाहतोय डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान याआधी डॉक्टर लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिलेत, मात्र डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। आणि गेल्या 1 वर्षामध्ये या विभागाला कसलीही मदत केली नाही, तरी आम्ही हा विभाग चालवत होतो, पण हा रोजचाच त्रास असल्यामुळे शेवटी सर्वजण आम्ही कंटाळलो आणि एवढ्या खोट्या तक्रारी जशी शहानिशा नाही। आम्ही 30 वर्ष काम केलं, 30 वर्ष काम केलेलं आमचं न लक्षात घेता 6 महिन्यापूर्वी आलेल्या निवासी डॉक्टरांची तक्रार घेणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही। आणि मग आम्ही आमच्यावर जर विश्वासच नसेल तर मग इथं काम करणं योग्य होणार नाही, म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आणि डॉक्टर रागिनी पारेख यांनी व्हीआरएस घेतली आहे। सुदैवाने निवासी डॉक्टरांनी जे निवेदन दिले त्यात त्यांनी नमूद केलंय की ते इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत, त्यामुळे ऑपरेशन थिएटर्स, ICU आणि कॅज्युअल्टी जे आहे त्या तिन्ही सेवा सुरळीत चालू राहणार आहेत। काल संध्याकाळी 5 वाजता ते त्यांनी संप पुकारला आहे 5 वाजल्यापासून, बाकी राजीनामा आलेला नाही। आणि हे राजीनामा दिला आहे हे आम्हाला म्हणजे मीडियामधूनच ज्ञात होत आहे, तरी त्यातले काही डॉक्टर्स हे मानसेवी अध्यापक आहेत, काही परमनंट आहेत, तर त्याची एक शासकीय प्रक्रिया असते। म्हणजे मी हे आश्वासन देऊ शकते की रुग्णहित आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जर माझ्याकडे ही कागदपत्र आली तर त्वरित त्याच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला देखील कळेल। तर याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्यात। मीनाक्षी, जे जे रुग्णालयात संप सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, नेमका काय प्रकार सुरू आहे तिकडे? जगदीश, आपण पाहतोय जे जे रुग्णालयामधले जे निवासी डॉक्टर आहेत यांनी संप पुकारलेला आहे। काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा संप पुकारण्यात आलेला आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपूर्वीच जे जे रुग्णालयातले 9 डॉक्टर जे आहेत वरिष्ठ डॉक्टर यांनी राजीनामा दिला, तर दुसरीकडेच आपण जर पाहिलं तर नेत्र विभागामध्ये नेमकं काय चाललेलं आहे तर या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता या निवासी डॉक्टरांनी समोर आणलेल्या आहेत। त्यांना होणारा जो त्रास आहे, तिथे असलेले जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांची कशा मनमानी सुरू आहे आणि याच मनमानीला कंटाळून या सगळ्याच निवासी डॉक्टरांनी आता संप पुकारलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत, कोणत्या इयरला तू सध्या आहेस आणि कशा पद्धतीच्या तुमच्या आता तक्रार आहेत आणि काय मागणी? मॅम, मी JJला सेकंड इयरला आहे स्किन विभागात। मॅम, हे सर्व ऑप्थॅल्मॉलॉजीचे रेसिडेंट आहे। यांचा हा प्रॉब्लेम आहे की हे जे शिकायला आले, सर्जरी शिकायला आले, ऑप्थॅल्मॉलॉजीच्या सर्जरीज आणि अकॅडमिकसाठी आलेले नीट PGच्या थ्रू, त्यांना जे शिकायला आले ते करायला इथे भेटत नाही आहे, इथे शिकायला भेटत नाही आहे। आणि दुसरी आमचे प्रॉब्लेम्स होते रेसिडेंटच्या स्टायपंडचे, जे JR1चा स्टायपंड आहे तो 3 महिन्यापासून रखडला आहे। आणि ऑप्थॅल्मॉलॉजीचा जो प्रॉब्लेम आहे त्याला सर्वीकडून पॉलिटिकल वळण देण्यात येते, बट हा प्रॉब्लेम रेसिडेंटचा मेन प्रॉब्लेम आहे। रेसिडेंट इथे शिकायला येतात, रेसिडेंट डॉक्टर्स सेवा देतात रुग्णांची, त्याचबरोबर त्यांचं पण शिक्षण इथे होते, पण इथे त्यांना बस सर्जरी सोडून बाकी सर्व कामं करायला भाग पाडतात। इथे ऑप्थॅल्मॉलॉजीचे सर्व रेसिडेंट आहे ते तुम्हाला त्याबद्दल सांगतील। काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या तक्रारी आहेत? लहानेंवरती आरोप करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी राजीनामे देखील दिलेले आहेत, ते राजीनामे डीन पर्यंत पोहोचले नाहीयेत असं देखील कळतंय, काय तक्रार आहे तुमची? नहीं, मैं पहले एक बात कहना चाहता हूँ, पूरे महाराष्ट्र में सारे रेजिडेंट डॉक्टर्स को पता है कि JJ के ऑफ्थेलमोलॉजी में सबसे लीस्ट कटिंग है। कटिंग मतलब सर्जरी। जब जब ये बात डॉक्टर TP लाने को मीडिया में पूछा जाता है वो कहते हैं कि फर्स्ट ईयर और सेकंड ईयर को हम सर्जरी नहीं देते, थर्ड ईयर को सर्जरी देते हैं। मेरा ये कहना है जो थर्ड ईयर के 12 रेजिडेंट है, यहाँ पे ऑफ्थेलमोलॉजी का ऑपरेशन थिएटर है, उन 12 रेजिडेंट को यहाँ पे लेके आओ। अगर वो 12 के 12 हर एक जन एक सिंगल ऑपरेशन, सिंगल इंडिपेंडेंट कैटरेक्ट सर्जरी बिना किसी कॉम्प्लिकेशन के अगर कर पाए तो हम लोग आज के स्ट्राइक कॉल ऑफ कर देंगे।
हम लोग ये फुल कॉन्फिडेंस के साथ कह सकते हैं और हम लोग ये पूरा चैलेंज कर रहे हैं कि वो 12 रेजिडेंट को यहाँ पे ऑपरेशन थिएटर में मीडिया के सामने स्क्रूटनी के सामने उनको ऑपरेट करने बोले, एक भी नहीं कर पाता, 5-6 छोड़ के कोई नहीं कर पाएगा, ये हम लोग को ओपन चैलेंज है। अधिष्ठाता आणि सुपरिटेंडंट यांनी एक कमिटी बनवली, 3-मेंबर्ड कमिटी, इंडिपेंडंट कमिटी। त्या कमिटीने हे जर सर्व जे मार्डने ॲलिगेशन्स केले होते ऑप्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आणि रेसिडेंटने जे ॲलिगेशन केले होते त्याच्यासाठी कमिटी बनली। कमिटीने एक वीक त्याची इन्क्वायरी चालली आणि कमिटीचा रिपोर्ट आता बाहेर येणार आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतर ती कमिटी तो रिपोर्ट पुढे फॉरवर्ड करणार आहे सेक्रेटरीकडे, सो दॅट सेक्रेटरी मॅडम आणि मंत्री महोदय प्रॉपर डिसिजन घेतील त्याच्या रिलेटेड। एकीकडे लहानेंचा आरोप आहे की कोणतीही सहानिशा न करता त्यांच्यावरती जे आरोप लावलेले आहेत हे खोटे आरोप आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामे दिलेले आहेत, काय सत्य आहे? हे जे ते म्हणत आहेत की आमच्यामुळे त्यांनी राजीनामे दिले, हा एक फक्त प्रयत्न आहे, जे आमची मेन जे आमचे तक्रार आहे, जे आमचे डिमांड्स आहे त्याच्याकडून एक डायव्हर्ट करण्याचा फक्त एक प्रयत्न आहे त्यांचा। हे असं काय नाही आहे, जे आमचे डिमांड्स आहे ते खरे आहेत आणि हे आजपासूनची गोष्ट नाही, हे मागच्या 25 वर्षांपासून चाललेलं आहे आणि आम्ही जे मागत आहे तो आमचा हक्क आहे, आम्ही दुसरं काहीही मागत नाही। जे अकॅडमिक्स जे आम्हाला आलं पाहिजे, जे आम्ही 3 वर्ष इथे येतो नीट पी जी क्रॅक करून, जे आम्ही इकडे शिकायला येतो आम्हाला ते शिकवा, आम्हाला जे सर्जरी शिकायला पाहिजे, जे ओपीडीमध्ये पेशंट मॅनेजमेंट आम्हाला आलं पाहिजे, ते सगळं शिकवण्याची आमची मागणी आहे। ते आमच्यावर काहीही होत नाही आहे, आम्हाला फक्त आणि फक्त पेशंट्सना घेऊन जाणं, घेऊन येणं, ऑपरेशनच्या आधीचे जे वर्कअप करायला लागतात ते, ऑपरेशनच्या नंतर जे वर्कअप करायला लागतात ते आम्ही फक्त करत आहे, आम्ही इकडे काहीही शिकत नाही आहे। नक्कीच, आता तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे, ज्या पद्धतीत तुम्ही सांगतायत एचओडी हटवण्याचा जो काही तुम्ही आरोप करतायत, काय आहे नेमकं? आता हे जसं 20-25 वर्षापासून चालूच आहे, हे सगळं डॉक्टर रागिनी पारेख आणि डॉक्टर टी पी लहानेच सगळं चालवून राहिलं आहे। तर आमचं बेसिक डिमांड आहे की त्यांची बदली व्हावी किंवा त्यांनी आम्हाला सर्जरीच तरी शिकवावं, असं आमची डिमांड आहे, ही बेसिक डिमांड आहे आमची, ज्याच्यासाठी आलो ते आम्हाला हवं आहे। नक्कीच, जगदीश आपण बघतोय गंभीर आरोप असे लावण्यात आलेले आहेत, त्यांना प्रॅक्टिकलीच म्हणजेच त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेटिंग करणं शिकवलं जात नाही आहे, तब्बल 3-3 वर्ष या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन त्याचबरोबर निवासी डॉक्टर जे आहेत ते अशा पद्धतीच्या तक्रार करतात आणि कुठेतरी हा जो राजीनामा त्यांनी दिलेला आहे, 9 डॉक्टरांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। नेमकं काय खरं आहे यासाठी डीन मॅडमकडे देखील अशा पद्धतीच्या कोणतेही आता पत्र आलेले नाही आहेत, राजीनाम्याचे पत्र आले, त्यामुळे नक्की काय सत्य आहे आणि आता हे संप कधीपर्यंत यांचं चालू राहणार आहे हे पाहू आपण। पहा, जागरूक रहा।